लैंगिक अत्याचार प्रकरणी कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेला 37 वर्षीय निवास अरविंद वोनमाने हा कैदी पोलिसाला धक्का देऊन बेडीसह पळाला होता. त्याला शनिवारी रात्री शहरातील विंग्स हॉस्पिटल परिसरातून पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. वोनमाने याला तब्येत बरी नसल्याने शनिवारी उपचारासाठी CPR मध्ये आणण्यात आलं होतं. कागदपत्र तयार करण्याच्या गडबडीत असलेल्या पोलिसांना धक्का देत वोनमाने यानं पळ काढला. यावेळी पोलिसांसह CPR च्या कर्मचाऱ्यांनी कैद्याचा पाठलाग केला, मात्र सर्वांची नजर चुकून संरक्षक भिंतीवरून उडी टाकून दसरा चौकातून खानविलकर पंपाच्या दिशेनं गेल्याचं चित्रीकरण परिसरातील CCTV मध्ये कैद झालं होतं. पोलिसांकडून शनिवारी दिवसभर कैद्याचा शोध घेण्याचं काम सुरू होतं. दरम्यान पळालेला कैदी विंग्स हॉस्पिटल परिसरात लपल्याचं पोलिसांना समजलं. यानंतर पोलीस हवालदार अजित वाडेकर, ओंकार परब, सागर कांडगावे, विनोद चौगले यांनी शनिवारी रात्री 8:15 दरम्यान या कैद्याला शिताफीने अटक केली आहे. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर